नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. लेक्चर नंबर 1 मध्ये जो ड्रॉइंगचं लेक्चर घेतलेलं होतं त्यात तुमचा प्रतिसाद हा भरपूर चांगला होता. ठीक आहे, आता ह्या लेक्चरमध्ये आपले जे उरलेले ॲसेसरीज आहेत त्या आपण कम्प्लीट करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण मागचं जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट घेतले, साईजेस ऑफ ड्रॉइंग शीट घेतल्या. आता जे सेकंड लेक्चर असेल त्याच्यामध्ये ॲसेसरीज आणि त्यांचा वापर, तसेच हे जे 2 चॅप्टर झालेले आहेत त्याच्यावर जे MCQ तुम्हाला विचारले गेलेले आहेत भरपूर एक्झाममध्ये जे रिपीटेटेड विचारले जातात ते MCQ आपण घेणार आहोत. तर ते लेक्चर नंबर 3 असेल. आत्ताचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 2 आहे. याच्या 1.5 तासानंतर मी लेक्चर नंबर 3 अपलोड करेल, पण 3 पूर्ण पाहण्यासाठी तुम्हाला लेक्चर नंबर 1 आणि 2 तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल. तर लेक्चर नंबर 3 मी तेव्हाच अपलोड करेल जेव्हा तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो मला चांगला भेटेल. आता पहा, लेक्चर आपलं टोटल 500 ते 600 पोरं आपले पूर्ण लेक्चर पाहून घेतात, परंतु लाईक करणारे 20 ते 22 लोक असतात जे रेग्युलर कंटिन्युअसली आपल्या चॅनलवर आहेत. बाहेर तुम्हाला मार्केटमध्ये ह्या सर्व गोष्टी पेड स्वरूपात भेटतात. नोट्स तुम्हाला 1000 रुपयापर्यंत भेटतील, नंतर लेक्चर सिरीज ज्या आहेत त्या तुम्हाला 3-4 हजारमध्ये पूर्ण लेक्चर सिरीज भेटेल. त्याच्यातही सिलॅबस कम्प्लिशन होईल का नाही याचा डाऊट आहे. आपण जो ही सिरीज चालू केलेली आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आहे, परंतु मला तरी वाटतं की याची कॉस्टिंग आपण ठेवावी. तर कॉस्टिंग तुमची एकच आहे की तुम्ही जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी कॉस्टिंग आहे की त्यांनी एक सबस्क्राईब करून घ्या, दुसरी कॉस्टिंग आहे त्यांनी लाईक करा, आणि तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर कमेंट करा. बस ही आपली कॉस्टिंग आहे. आपण हे जे 3 पॉईंट आहेत हे 3 पॉईंट घेऊन तुम्ही मला कॉस्टिंग करू शकतात. फक्त लेक्चर पाहू नका, एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. म्हणजे मलाही एक बरं वाटेल की कोणीतरी आपलं लेक्चर पाहून कमेंट करते किंवा कोणीतरी आपलं पाहून लेक्चर पाहून लाईक करत आहे. मग मी प्रत्येक दिवशी लेक्चर हे अपलोड करत जाईल. जर लाईक कमेंट कमी असतील तर मग मलाही थोडंसं मोटिवेशन राहणार नाही. तिसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला MCQची PDFही मी प्रोव्हाइड करून देईल फ्रीली, जी मार्केटमध्ये तुम्हाला पैसे देऊन विकत घ्यावं लागेल किंवा तुम्हाला सर्चिंग होणार नाही. तर आता आपण पॉईंट स्टार्ट करूया, जास्त टाईमपास करणार नाही. तुम्ही समजदार आहात, तुम्हाला काय करायचं आहे ते माहितीच आहे, आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे. तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण आता आपल्या पॉईंटवर जाऊया की आपल्याला कोणकोणते पॉईंट शिकायचे आहेत. तर चला स्टार्ट करूया लेक्चर नंबर 2. आपण पहिलं पाहूया की सेट स्क्वेअर काय असतो. सेट स्क्वेअरमध्ये याच्यावर जनरली तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते काय असतात की सेट स्क्वेअरचे कॉम्बिनेशन वापरून कोणता अँगल बनवता येतो, किंवा सेट स्क्वेअरचा कॉम्बिनेशन वापरून कोणता अँगल बनवता येत नाही, अशा टाईपचे याच्यावर प्रश्न असतात. तर आपण पाहूया सेट स्क्वेअर काय असतो. सगळ्यात आधी तुम्हाला माहीत पाहिजे की सेट स्क्वेअर हे कशापासून बनवतात. तर तुम्ही सेट स्क्वेअर पाहिलेच असतील. हे पहा, अशा प्रकारचे इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये जे 2 ट्रायंगल वापरले जातात त्यांना सेट स्क्वेअर म्हणतात. ठीक आहे, तर सेट स्क्वेअर सगळ्यात आधी तुम्हाला माहीत पाहिजे की सेट स्क्वेअर हे सेल्युलॉइड किंवा प्लास्टिकचे बनलेले असतात. ठीक आहे, नंतर त्यांची जी संख्या असते ती संख्या असते ते 2 असतात, ते 2 कॉम्बिनेशनमध्ये येतात. आणि त्यांचा एक कॉर्नर, एक जो कॉर्नर असेल तो 90 डिग्रीचा असतो सेट स्क्वेअरमध्ये. आता हा पहा, 45 45, आणि हा जो अँगल असेल तो 90 डिग्रीचा असेल. नंतर हा सेट स्क्वेअर पहा, त्याच्यामध्ये हा जर 60 असेल, हा 30 असेल, तर हा 90 असेल. म्हणजे त्याच्या दोघी सेट स्क्वेअरमध्ये एक अँगल 90 असतो. या फिगरमध्ये जो तुम्हाला सेट स्क्वेअर दिसतो आहे त्याला म्हटलं जातं 45 डिग्री सेट स्क्वेअर, आणि या फिगरमध्ये जो तुम्हाला सेट स्क्वेअर दिसतो आहे तो 30 60 सेट स्क्वेअर आहे. नंतर तुम्हाला याच्यात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो 30 60 असतो त्याची लेंथ किती असते. 30 60 लेंथ जी असते ती 250 mm असते, आणि 45 डिग्रीचा जो सेट स्क्वेअर असतो त्याची लेंथ असते 200 mm. नंतर आता हा जो सेट स्क्वेअर आहे तो वेगवेगळे अँगलला तुम्हाला लाईन ड्रॉ करण्यासाठी वापरला जातो. याच्यात स्ट्रेट लाईन तुम्ही ड्रॉ करू शकतात. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की सेट स्क्वेअर जेव्हा यूज होईल तेव्हा
जेव्हा तुम्ही सेट स्क्वेअर यूज करणार तर जनरली तुम्ही ज्या व्हर्टिकल लाईन्स असतात व्हर्टिकल लाईन्स त्याच्यासाठी त्याचा वापर करायचा. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करताना जनरली वापर होणार नाही. याचं रिझन सांगतो की हॉरिझॉन्टल लाईन जर तुम्हाला ड्रॉ करायची असेल ड्रॉइंग बोर्डवर तर त्याच्यासाठी तुम्ही ड्राफ्टर मिनी ड्राफ्टर वापरू शकतात मिनी ड्राफ्टर. आणि एकदा हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ झाली तर व्हर्टिकल लाईन्स या वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला जर परपेंडिक्युलर काढायची असेल तर सेट स्क्वेअर वापरू शकतात किंवा काहीतरी अँगलने टिल्ट करायची असेल काहीतरी अँगल देऊन काढायची असेल तरीसुद्धा तुम्ही सेट स्क्वेअरचं कॉम्बिनेशन हे वापरू शकतात. ठीक आहे, हा पॉईंट तुमचा महत्त्वाचा असेल. नंतर मी जेव्हा तुम्हाला एम सी क्यू आता पुढच्या लेक्चरमध्ये जे एम सी क्यू आहेत त्याच्यामध्ये सेट स्क्वेअरचे 4 ते 5 एम सी क्यू असे आहेत जे तुम्हाला परीक्षेत वारंवार विचारले जाऊ शकतात. सेट स्क्वेअर तुम्ही भरपूर वेळेस पाहिलेले आहेत म्हणून जास्त मी तुम्हाला याच्यात एक्सप्लेन करणार नाही. एम सी क्यू जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करेल. फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की कोणत्या मटेरियलने बनलेले आहे. मी त्याच्यात एम सी क्यूमध्ये टाकणार नाही की कोणत्या मटेरियलने बनवलेलं आहे. तुम्हाला हा पॉईंटही एम सी क्यूमध्ये देणार नाही की 250 mm जो 3060 जो सेट स्क्वेअर आहे त्याची लेंथ काय असेल ते सुद्धा मी सांगणार नाही. बट एक कॉम्बिनेशन म्हणजे कोणता अँगल तुमचा बनेल कोणता अँगल बनणार नाही असे जे एम सी क्यू असतील ते आपण घेणार आहोत. तर सेट स्क्वेअरबद्दल तुम्ही फक्त एवढं लक्षात राहू द्या की 2 सेटमध्ये असतात आणि प्लास्टिकपासून बनलेले असतात. पहिला असेल 45-45 आणि दुसरा असेल 3060 आणि एक अँगल त्याचा काय असेल 90. हे पॉईंट तुमचे सेट स्क्वेअरच्या बाबतीत महत्त्वाचे ठरतील. पुढच्या पॉईंटवर जाऊया. आता पुढचं आहे स्केल्स. तर आता आपण स्केल्सबद्दल बोलू. स्केल्स काय असतात त्याबद्दल बोलूया. जनरली तुम्ही रेग्युलर लाईफमध्ये स्केल्स ह्या पाहिलेलेच आहेत. ठीक आहे, स्केल पाहिलेलीच असते. हे पहा, हे बाजूला जी फिगर दिलेली आहे ती स्केलची फिगर आहे. स्केल कशासाठी वापरतात? स्केल्स आर यूज टू ट्रान्सफर ऑर टू मेजर द डायमेन्शन. आता एखादी वस्तू आहे तिचं जर तुम्हाला डायमेन्शन मोजायचं असेल तिची जर लेंथ मोजायची असेल तर लेंथ मोजण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता? स्केल्सचा वापर करता. ठीक आहे, लेंथ मोजण्यासाठी त्याचे डायमेन्शन मोजण्यासाठी तुम्ही स्केलचा वापर करतात. ठीक आहे, स्केल्स ह्या कशापासून बनलेल्या असतात? तर तुम्ही वूडपासून स्केल बनलेली असते, त्याच्यानंतर स्टीलपासून बनलेली असते, आयव्हरी, सेल्युलॉइड ऑर प्लास्टिक, स्टेनलेस स्टील यांच्यापासून या स्केल बनलेल्या असतात. मटेरियल जे यूज केलं जातं स्केलसाठी ते तुमचं ॲप्लिकेशनवर डिपेंड असतं. जर तुम्हाला लाँग टर्मसाठी स्केल वापरायची असेल तर कोणी स्टेनलेस स्टीलची बनवतं, शॉर्ट टर्मसाठी वापरायची असेल तर वूडची बनवतं. जिथं तुम्हाला ॲक्युरसी जास्त लागत असेल तर प्लास्टिक किंवा स्टेनलेस स्टीलचा वापर होतो, ॲक्युरसी कमी लागत असेल तर तिथं वूडचा वापर होतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला मटेरियलसाठी डिफाईन केलेल्या असतात. दे आर आयदर फ्लॅट. ठीक आहे, काही ज्या स्केल असतात त्या फ्लॅट असतात किंवा त्यांच्या एजेस ह्या बेवेल केलेल्या असतात किंवा ट्रायंगुलर क्रॉस सेक्शनच्या सुद्धा स्केल तुम्हाला पाहायला भेटत असतात. नंतर येथे स्केल यूज करताना एक एरर येतो नेहमी. स्केल जेव्हा आपण यूज करतो तेव्हा एरर येतो, तो म्हणजे पॅरलॅक्स एरर. तर आता जशी स्केल असेल त्या पद्धतीने तो एरर हा कमी जास्त होत असतो. समजा एखादी स्केल आहे, आता पहा एखादी स्केल आहे तिचे जे एजेस आहेत ते बेवेल केलेले आहेत तर तिच्यामध्ये पॅरलॅक्स एरर हा कमी असतो. म्हणून ते थिक फ्लॅट स्केलपेक्षा थिक म्हणजे ज्या आता समजा मी तुम्हाला एक फिगर ड्रॉ करून दाखवतो. ही एक स्केल आहे जिची एज जी आहे ती थिक आहे, तिची थिकनेस ही जास्त आहे. थिकनेस काय आहे? जास्त आहे. आणि एक स्केल आहे जिची थीन आहे आणि ती बिवेल केलेली आहे आणि तिची थिकनेस ही कमी आहे. तर ही जी स्केल आहे ती प्रेफर करतील, ही स्केल प्रेफर करणार नाहीत. याचं कारण असं आहे की ह्या स्केलमध्ये पॅरलॅक्स जो एरर आहे तो कमी येईल आणि ह्या स्केलमध्ये पॅरलॅक्स एरर जास्त येईल. तर मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो की पॅरलॅक्स एरर म्हणजे काय. आता समजा इथं आपण पाहूया. समजा एक लेंथ आहे, एक दोरा आहे. ठीक आहे, तर तुम्हाला त्याची लेंथ मोजायची आहे. तिथे तुम्ही काय करणार? स्केल ठेवली, स्केलवर ग्रॅज्युएशन असतील. इथं 0 असेल,
ही पूर्ण स्केल असेल आणि ह्या पॉइंटला हा जो पॉइंट असेल त्याला थोडं बारीक करतो आता लेंथ मोजली तर इथं असेल 10 इथं असेल 11 आणि इथं असेल 9 तर पॅरॅलॅक्स एरर मध्ये काय होतं जर तुम्ही स्केलला थोड्याशा समोरून पाहिलं म्हणजे ह्या साईडने पाहिलं तर तुम्हाला हा जो पॉइंट आहे तो 10 वर परफेक्टली परपेंडिक्युलर दिसेल म्हणजे तुम्ही याची लेंथ समजू शकतात की याची लेंथ किती आहे 10 सेंटीमीटर समजा पण जर ह्या स्केलच्या तुम्ही परपेंडिक्युलर न राहता थोडंसं बाजूला झाले म्हणजे तुम्ही ह्या साईडने पाहिलं तर याची जी लेंथ असेल ती तुम्हाला ह्या पॉइंटला दिसेल म्हणजे तुम्ही इथून कॅल्क्युलेशन केलं तर ती 11 सेंटीमीटर दिसेल तुम्हाला लेंथ नंतर समजा याच्या पॅरेललमध्ये न राहता तुम्ही इकडून पाहिलं इकडून जर पाहिलं तर तुम्हाला जी रीडिंग येईल ती 9 सेंटीमीटर येईल तर रीडिंगमधला जो डिफरन्स आहे हा जो एरर येत आहे त्या एररला म्हटलं जातं पॅरॅलॅक्स एरर याला मी जेव्हा एरर तुम्हाला शिकवेल त्या अजून थोडंसं क्लिअर करेल फक्त तुम्हाला इथं जो शब्द आलेला आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे हा एररबद्दल याचे रेमेडीज काय याचे पॅटर्न्स काय हे सर्व मी तुम्हाला नंतर सांगेल फक्त याची कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे की पॅरॅलॅक्स एरर म्हणजे काय असतो नंतर आता आपण स्केल्स कंप्लीट केलेले आहेत स्केलबद्दल स्केलचे सेट्स असतात त्याबद्दल एखादा प्रश्न येऊ शकतो बाकी याच्यात विचारण्यासारखं काहीच नाही ठीक आहे आता आपण पुढचा पॉइंट पाहूया प्रोट्रॅक्टर आता आपण प्रोट्रॅक्टरबद्दल बोलूया हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते बी तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिलेलं आहे कंपास बॉक्समध्ये जनरली हा राहतोच याचा वापर काय आहे तर अँगल मेजरमेंटसाठी आहे त्याचा शेप काय असतो तर शेप असतो सेमी सर्क्युलर ऑर सर्क्युलर शेप असतो ठीक आहे कशासाठी वापर होतो तर अँगल मेजरमेंट करण्यासाठी अँगल मेजर करण्यासाठी वापर होतो आणि कशा पद्धतीने वापरतात समजा तुम्हाला एक असा पॉइंट दिलेला आहे एक लाईन दिलेली आहे आणि तुम्हाला हा अँगल मेजर करायचा आहे थीटा तर काय करणार तुम्ही हा जो 0 पॉइंट आहे तो इथं सेट करणार ठीक आहे आणि ही जी त्याची आडवी लाईन आहे ही जी आडवी लाईन आहे ती ह्या आडवी लाईनला सेट करणार नंतर ह्या लाईनमधून जी लाईन क्रॉस होत असेल समजा ही जर लाईन क्रॉस होत असेल तर तुमचा हा अँगल झाला 40 डिग्री ठीक आहे तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला म्हटलं जातं प्रोट्रॅक्टर प्रोट्रॅक्टरबद्दल एवढंच आहे जास्त काही नाही MCQ एखादा MCQ आला तर तो येईल बाकी याच्यात विचारण्यासारखं काहीच नाही फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे केला प्रोट्रॅक्टर म्हणतात ठीक आहे हां याच्यावर 2 MCQ आहेत ते मी तुम्हाला MCQच्या सेक्शनमध्ये सांगतो का कोणते MCQ आहेत जे विचारले गेलेले आहेत RRBमध्ये तर आता आपण पुढचा पाहूया पुढचा पॉईंट आहे फ्रेंच कर्व आता आपण फ्रेंच कर्वबद्दल बोलूया फ्रेंच कर्व पण तुम्ही ड्रॉइंग शिकत असताना पाहिलंच असेल फ्रेंच कर्व काय असतो कशासाठी वापरतात ते आपण पाहूया हे पहिलं जे फिगर दिलेले आहेत ते फ्रेंच कर्वचे सेट्स आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये समजा आता तुम्हाला असे 3-4 पॉईंट दिलेले असतील ठीक आहे आणि 3-4 जे पॉईंट दिलेले असतील ते तुम्हाला जर त्यांच्यामधून एक कर्व ड्रॉ करायचा असेल म्हणजे असा एक स्मूथ कर्व ड्रॉ करायचा असेल तर हा जो स्मूथ कर्व ड्रॉ करायचा असेल त्याच्यासाठी जो वापरला जातं त्याला म्हटलं जातं फ्रेंच कर्व ठीक आहे याच्यासाठी एक रूल असतो की तुम्ही जेव्हा फ्रेंच कर्व यूज करतात तेव्हा समजा 1, 2 आणि 3 पॉईंट जे असतील ते तुम्हाला फ्रेंच कर्वची जी साईड्स असतात त्याच्याने मॅच करावं लागतात आणि नंतर मॅच केल्यानंतर तिघी पॉईंट मॅच झाले तर तुम्ही अशा पद्धतीने फ्रेंच कर्वने तो कर्व ड्रॉ करू शकतात फ्रेंच कर्वबद्दल MCQ एकच विचारला जातो की याचा यूज कुठं होतात किंवा जेव्हा तुम्हाला MCQमध्ये विचारला जाईल की विच इन्स्ट्रुमेंट यूज टू ड्रॉ कर्व तर त्याचा आन्सर येईल फ्रेंच कर्व हा एक MCQ असतो फक्त नंतर आपण पाहूया कंपासबद्दल कंपास काय आहे त्याबद्दल आता आपण डिस्कस करूया आता लार्ज कंपासबद्दल बोलूया लार्ज कंपास कशासाठी यूज होतो तर सगळ्यांनी कंपास यूज केलेलंच आहे कंपास जे असतं ते तुम्हाला समजा सर्कल ड्रॉ करायचं असेल तर सर्कल ड्रॉ करण्यासाठी ज्या इन्स्ट्रुमेंटचा वापर होतो तो म्हणजे लार्ज कंपास कर्वसाठी फ्रेंच कर्व आहे तर सर्कलसाठी आहे लार्ज कंपास ठीक आहे नंतर याच्यावर याचे मिनिमम मॅक्झिमम असे डायमेन्शनवर क्वेश्चन असतात जनरली तुम्हाला फिगर ओळखायला लावतील असा इतका इझी प्रश्न विचारला जाऊ शकत नाही
MCQ घेऊ तेव्हा आपण याच्याबद्दल डिस्कस करूया. फक्त तुम्हाला एक जनरल माहिती पाहिजे की लार्ज कंपाससुद्धा सिलॅबसला होता. भरपूर पॉईंट दिलेले आहेत, जसं इथं म्हटलेलं आहे, इट हॅज अ नी जॉईंट इन वन लेग. एका लेगला काय असतो, नी जॉईंट असतो. हा पहा, हा जो नी जॉईंट दिलेला आहे, नी जॉईंटचा वापर कशासाठी होतो, परमिट द इन्सर्शन ऑफ पेन ऑर पेन्सिल. ठीक आहे, तर इथे पेन अँड पेन्सिल एक जो जॉईंट असतो त्याच्यामध्ये एक नी जॉईंट असतो जो काय करतो, तुम्हाला पेन किंवा पेन्सिल जॉईंट करण्यासाठी, म्हणजे तुम्ही इथं पेन ऑर पेन्सिल तुम्ही जॉईंट करू शकता नी जॉईंटला. हा पहा, नी जॉईंट आहे आणि इथं ही पेन पेन्सिल तुम्ही ॲड केलेली आहे. नंतर अटॅचिंग लेंथनिंग बार विथ पेन ऑर पेन्सिल पॉईंट अटॅच टू इट. इट इज यूज फॉर ड्रॉइंग्स लार्ज सर्कल ऑर आर्क, टेकिंग लार्ज मेजरमेंट्स. जसं मी तुम्हाला बोललो की कंपास कशासाठी वापर होतो, कंपासचा वापर होतो तुम्हाला सर्कल ड्रॉ करण्यासाठी. द पिन ऑन द अदर लेग कॅन बी स्वेल टू व्हर्टिकल पोझिशन वेन ड्रॉइंग लार्ज सर्कल बाय ड्रॉइंग द सर्कल ऑफ आर्क. इट शुड बी हेल्ड इन सच अ वे दॅट. त्याचे रूल्स आहेत की कशा पद्धतीने हेल्ड केलं जातं. पर तुम्ही जर ड्रॉ करणार आहात, समजा एक पेज आहे, ह्या पेजवर तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचं असेल, तर हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आणि हे जे प्लेन आहे त्यांच्यामध्ये अँगल पाहिजे तो 90 डिग्रीचा, परपेंडिक्युलर पाहिजे. म्हणजे तो तुमचा जो कंपास आहे तो असा तुम्ही टिल्ट केलेला नाही पाहिजे, त्याच्याने तुमचं ॲक्युरेट सर्कल हे ड्रॉ होऊ शकत नाही. हा त्याचा पॉईंट आहे. कंपासबद्दल तुम्हाला मॅक्झिमम मिनिमम यांच्या लेवल्सबद्दल क्वेश्चन असतो जो विचारला जातो. तुम्हाला असं विचारणार नाही की कंपासचा वापर कशासाठी करतात, किंवा नी जॉईंट कशासाठी वापरतात, किंवा अँगल किती पाहिजे, असे प्रश्न विचारले जाणार नाहीत. इतक्या लो लेवलचे तर अजिबात प्रश्न विचारले जाणार नाहीत. जे प्रश्न विचारले गेलेले आहेत मी थर्ड लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो की कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढचा पॉईंट पाहूया, लार्ज डिवायडर. लार्ज डिवायडरबद्दल बोलायचं झालं, इट इज, आता पहा, हे जे आहे ते तुमच्या कंपास बॉक्समध्ये डिवायडरसुद्धा असतं. हे पहा, हे जे इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे ते डिवायडर आहे. इट इज यूज टू ट्रान्सफर डायमेन्शन ऑफ डिवायडिंग लाईन इंटू नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. तर समजा तुम्हाला ही एक लाईन दिलेली आहे, ही एक पॉईंट दिलेला आहे. तर आता येथे तुम्ही काय होतं, तुम्ही स्केलचा वापर करून, स्केल आहे, स्केलचा वापर करून त्याचे डायमेन्शन मोजले. पण असे काही कंडिशन येतात जेव्हा तुम्हाला इथं स्केल ठेवता येणार नाही. इथं काय होईल, स्केल ठेवता येणार नाही, काहीतरी प्रॉब्लेम असतील किंवा जागेची अडचण असेल. तर तुम्ही काय करणार, डिवायडरचे जे हे दोन पॉईंट असतात त्या दोन पॉईंट, या दोन पॉईंटवर ठेवणार आणि नंतर डिवायडर तिथून उचलून तुम्ही स्केलने ते डिवायडरमधले दोन पॉईंटमधलं अंतर मोजणार. म्हणून इथं म्हटलेलं आहे, इट इज यूज टू ट्रान्सफर डायमेन्शन. किंवा याचा वापर काय होतो, जेव्हा इक्वल पार्ट्समध्ये तुम्हाला लाईन डिवाइड करायची असेल तेव्हासुद्धा लार्ज डिवायडरचा वापर केला जातो. ठीक आहे, ॲडजस्टेबल जॉईंट इज प्रिफर्ड रॅदर दॅन प्लेन लेग्स. प्लेन लेग्सपेक्षा ॲडजस्टेबल जॉईंटवाले डिवायडर हे जास्त यूज होतात असं ते म्हटलं आहे. नंतर पुढचा पॉईंट घेऊया, बो इन्स्ट्रुमेंट. थोडं फास्ट होतं आहे कारण की हे पहा, लार्ज डिवायडर झालं, लार्ज कंपास झाले, फ्रेंच कर्व झालं किंवा प्रोट्रॅक्टर झालं, याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन देऊन काय फायदा नाही कारण की ते तुम्ही जनरली यूज केलेले आहेत. आता आपण पाहूया बो इन्स्ट्रुमेंट काय असतात. बो इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर बो इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे आपण कंपास आणि डिवायडर पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये एक छोटीशी अरेंजमेंट केलेली राहते आणि ती अरेंजमेंट जर केली तर त्याच्यामध्ये जे बनतं ते बो इन्स्ट्रुमेंट असतात. आता या पहा, ह्या फिगरमध्ये पहा, हे फिगरमध्ये जेवढे उपकरण दाखवलेले आहेत, जेवढे इन्स्ट्रुमेंट दाखवलेले आहेत ते बो इन्स्ट्रुमेंट आहेत. पहा, तुम्ही कंपास पाहिलं, आता हा पहा, हे पण एक कंपासच आहे, बट याच्यामध्ये काय झालं आहे, एक नटची अरेंजमेंट केलेली आहे. ही पहिली नटची अरेंजमेंट केलेली आहे. नंतर हे सुद्धा कंपास आहे, पण याच्यात कशाची अरेंजमेंट आहे, एक मिडलला व्हील लावलेला आहे. हा जसा एक्सटर्नली लावलेला आहे, हा इंटरनली व्हील लावलेला आहे. तसंच आता हा पहा, हा डिवायडर आहे तुमचा, जो रेग्युलर डिवायडर आहे तो लावलेला आहे, फक्त याच्यामध्ये ही अरेंजमेंट केलेली आहे. हा पण हे पण तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे कंपाससारखं आणि याच्यामध्ये ही अरेंजमेंट आहे. तर असे जे अरेंजमेंट असतात ते असतात बो इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, तर बो पेन्सिल अँड बो पेन कंपास आर यूज फॉर ड्रॉइंग सर्कल ऑफ अप्रॉक्स सेम
त्याच्यासारखंच फंक्शन असेल, फक्त इथं काय असेल ती अरेंजमेंट वापरली असेल. अप्रॉक्झिमेटली 25 mm रेडियसचं जर सर्कल ड्रॉ करायचं असेल तर बो पेन्सिल अँड बो कंपास यूज करू शकतात. डिवायडर डिवायडर कशासाठी, तर डिवायडिंग स्मॉलर पेसेस, छोटे छोटे स्पेसेस डिवाइड करण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न, याच्यात आजपर्यंत तुम्हाला जास्त प्रश्न मिळालेले नाही, परंतु 2-3 प्रश्न असतील ते मी तुम्हाला सांगतो की कोणते आहेत. फक्त तुम्हाला फिगर ओळखते आले पाहिजे. जर तुम्हाला आता ही फिगर दिलेली असेल, समजा ही फिगर दिलेली आहे, दाखवतो मी पेनने, समजा तुम्हाला फक्त ही एवढी फिगर दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलं की हे इन्स्ट्रुमेंट काय, तर तुम्ही कंपास नाही म्हणू शकत. तिथं ही जी अरेंजमेंट दिलेली आहे त्याच्यामुळे होऊन जातं ते बो कंपास किंवा बो पेन कंपास, ठीक आहे. नंतर आता पुढचा पॉईंट पाहूया, ड्रॉप स्प्रिंग बो पेन्सिल अँड पेन. आता याच्यात काय कोणता पॉईंट आहे ते आता आपण पाहूया. हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, मी बुकमधून हे सर्व पॉईंट तुम्हाला शिकवत आहे. जे मेन मेन असेल तेच मी शिकवेल, जे मेन नसेल ते शिकून काय फायदा नाही, कारण की त्याच्याने टाइम पण आपला वेस्ट होईल. त्याच्याबद्दल तुम्हाला फक्त थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे. हां, ज्या पॉईंटमध्ये जास्त डिटेलिंग विचारले असेल किंवा ज्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं असेल ते पॉईंट मी एकदम आरामशीर तुम्हाला शिकवेल. पण ज्यांचं तुम्हाला काही अर्थच नाही किंवा त्याच्यापासून तुम्हाला आउटपुटच नाही, ते पॉईंट घेऊन काही फायदा होणार नाही, म्हणून ते फक्त आपण इंट्रोडक्टरी घेऊ, बाकी काही गोष्टी घेणार नाही. आता पुढचं पाहूया आपण काय आहे ड्रॉप स्प्रिंग बो पेन्सिल अँड पेन. तर याच्यात काय असेल, तर याचा वापर कुठे होतो आपण पाहूया की ड्रॉप स्प्रिंग बो पेन्सिल अँड पेन आर डिझाईन फॉर ड्रॉइंग मल्टिपल आयडेंटिकल स्मॉल सर्कल्स. समजा तुम्हाला नंबर ऑफ स्मॉल सर्कल्स सारख्या आकाराचे जर तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत, सारख्या मापाचे तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत, तर हे ड्रॉ करण्यासाठी तुम्ही वापरतात ड्रॉप स्प्रिंग बो पेन्सिल अँड पेन. फिगरमध्ये पाहून घ्या, तर फिगरमध्ये त्याला पकडण्याची विधी आहे, हा तुमचा थंब आहे, हा तुमचा मिडल फिंगर आहे. तर थंब आणि मिडल फिंगर तुम्ही एक स्प्रिंगला ग्रॅप करतात आणि वरून तुम्ही प्रेशर देतात. सर्वात आधी जो आता समजा तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे, हे त्याचं सेंटर आहे, तर हा जो पॉईंट असेल तो सेंटरवर ठेवला जातो. नंतर याचा वापर करून तो हळूहळू लोवर करून मग पेपरला टच करायचा आणि मग सर्कल तुम्ही ड्रॉ करायचं. तर ही त्याची पकडण्याची आणि ड्रॉ करण्याची विधी आहे. पाहूया काय काय पॉईंट दिलेले आहेत. द सेंट्रल पिन इज मेड टू मूव फ्रीली अप अँड डाऊन. जी सेंट्रलची जी पिन आहे, ही सेंट्रलची जी पिन आहे ती अप अँड डाऊन मूव करते थ्रू द ट्यूब अटॅच टू पेन अँड पेन्सिल. या ट्यूबमधून ती सेंट्रल जी इथं जी पिन आहे ती वरती आणि खाली ही मूव होत असते. इट इज यूज बाय होल्डिंग द नर्ल हेड. आता पहा इथं जो नर्ल हेड आहे, ही नर्लिंग केलेली जी हेड्स आहेत, हे नर्लिंग केलेले जे हेड्स आहेत इथं पहा, इथं सुद्धा नर्लिंग केलेले हेड्स आहेत. तर नर्ल हेड ऑफ द ट्यूब बिटवीन थंब अँड मिडल फिंगर. तर हा जो, मी हे सगळं डिलीट करतो. आता हा पहा, हा जो थंब आहे, हा थंब आणि हे जे मिडल फिंगर आहे, तर याने इथं नल जो हेड आहे तो पकडलेला आहे. वाईल द इंडेक्स फिंगर, म्हणजे ही तुमची इंडेक्स फिंगर आहे, इज प्लेस ऑन द टॉप ऑफ द पिन. ह्या पिनच्या टॉपला इंडेक्स फिंगर आहे. द पिन पॉईंट इज प्लेस ऑन द सेंटर पॉईंट. जसं मी तुम्हाला सांगितलं की सेंटर पॉईंटला ही जो, हा जो पॉईंट असेल तो सेंटर पॉईंटला ठेवला जातो आणि त्याच्यानंतर जो हा तुमचा पेन्सिलचा जो भाग आहे तो हळूहळू खाली लोअर केला जातो, म्हणजे खाली आणला जातो. आणि जेव्हा तो पेपरला टच झाला, आता समजा हा पेपरला इथं टच झाला, त्याच्यानंतर तुम्ही सर्कल हा ड्रॉ करू शकता. सोपा आहे, एवढी मोठी काही रॉकेट सायन्स नाही. याच्याबद्दलही आजपर्यंत मी प्रश्न पाहिलेला नाही. पुढचा पॉईंट आता आपण घेऊया. पुढचा पॉईंट आहे इंकिंग पेन ऑर लिनर ऑर रुलिंग पेन. याच्यावर 2-3 प्रश्न येतात, छोटेसे पॉईंट आहेत, जो प्रश्नच मी घेतलेला आहे की काय विचारलं जाऊ शकतं. आता हा पा, इंकिंग पेन आहे. इट इज यूज टू इंक द स्ट्रेट लाईन ड्रॉन विथ द इन्स्ट्रुमेंट बट नेवर फॉर फ्री हँड लाईन्स ऑफ लेटरिंग. तर कशासाठी वापर केला जातो, स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्यासाठी याचा वापर केला जातो. स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्यासाठी याचा वापर केला जातो, परंतु याचा वापर फ्री हँड लाईन ड्रॉ करण्यासाठी केला जात नाही. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ही एकच ओळ
2 ते 3 वेळेस RRB च्या एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे. RRB च्या एक्झाममध्ये ही एकच ओळ विचारली गेलेली आहे. काय विचारलं आहे की स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्यासाठी वापरतात, बट फ्री हँड ड्रॉईंग करण्यासाठी याचा वापर होत नाही. तसेच लेटरिंग करण्यासाठी सुद्धा, लेटरिंग पुढचं जे चॅप्टर आहे आपलं लेटरिंगबद्दल आहे, तर लेटरिंग करण्यासाठी याचा वापर होणार नाही. याचा वापर फक्त स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्यासाठी होईल. इंकिंग पेन ऑर लाइनर ऑर रूलिंग पेनचा वापर. पुढे जाऊया लेंथनिंग बार. लेंथनिंग बारबद्दल, बारची कन्सेप्ट काय असेल, समजा तुमचा एक कंपास आहे, त्याची मॅक्झिमम साईज एवढीच आहे, आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला जर सर्कल ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही एवढं सर्कल ड्रॉ करू शकता. परंतु तुम्हाला जर एवढं मोठं सर्कल ड्रॉ करायचं असेल, मोठे सर्कल ड्रॉ करायचे असेल, तर हे जे कंपास आहे ते युजफुल ठरणार नाही. तर मोठं सर्कल ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला कंपाससोबतच एक अरेंजमेंट तुम्हाला लागते. तर काय असतो तो? लेंथनिंग बार. लेंथनिंग बार काय असेल? टू ड्रॉ लार्ज सर्कल. जर तुम्हाला लार्ज सर्कल ड्रॉ करायचं असेल, इट इज फिटेड टू द कंपास. कंपासला तुम्हाला फिट केला जातो. आता काय होईल, लेंथनिंग बारमध्ये तुमची अशी कंपास असेल, ठीक आहे, इथं लेंथनिंग बार जर तुम्ही फिक्स केला तर कंपासची रेंज ही वाढून जाईल. कंपासची रेंज वाढेल आणि त्याच्यानंतर तुम्ही पेन्सिल त्याच्यामध्ये इन्सर्ट करा. त्याच्यामध्ये काय करा, पेन्सिल इन्सर्ट करा आणि लार्ज सर्कल तुम्ही ड्रॉ करू शकता. तर ही आहे लेंथनिंग बारची कन्सेप्ट. सोपं आहे. रिप्लेसेबल स्पेअर पेन्सिल पेन निडल पॉईंट फॉर कंपास आर अवेलेबल इन द इन्स्ट्रुमेंट बॉक्स. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. फक्त इथं काय आहे, टू ड्रॉ लार्ज सर्कल लेंथनिंग बार आर यूज्ड, ठीक आहे. आणि लेंथनिंग बार हा कंपासबरोबर ॲडजस्ट फिटेड केलेला असतो. द पेन्सिल पॉईंट इन्स म्हणजे याच्यामध्येच तुम्हाला पेन्सिल ही इन्सर्ट केलेली असते. पेन्सिल तुम्हाला इन्सर्ट करावं लागते, सॉरी, पेन्सिल तुम्हाला इन्सर्ट करावं लागते. मग तुम्ही लार्ज सर्कल याच्याने ड्रॉ करू शकतात लेंथनिंग बारबद्दल. याच्यावर पण 2 प्रश्न आहेत विचारलेले, ते मी तुम्हाला सांगतो थर्ड लेक्चरमध्ये की कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत. स्क्रूड्रायव्हर. आता तुम्ही विचार करणार की आपण ड्रॉ वगैरे करायचा विचार करतो, तर हा स्क्रूड्रायव्हरमध्येच कुठं आला, स्क्रूड्रायव्हरचा वापर काय? तर आता तुम्ही एवढे इन्स्ट्रुमेंट यूज केलेले आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये भरपूर स्क्रूज असतील, तर जर स्क्रू तुमचा त्या इन्स्ट्रुमेंटचा जर टाईट नसेल, लूज असेल, तर त्या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरेसी ही कमी होऊन जाईल, ठीक आहे. तर तुम्हाला वेळोवेळी ते जे स्क्रू असतात ते टाईट करावं लागतात. तर त्या स्क्रूला टाईटनिंग करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्याला म्हटलं जातं स्क्रूड्रायव्हर. पुस्तकात दिलेलं आहे, ठीक आहे, म्हणून मी इथं पण त्याला मेन्शन केलेलं आहे. नाही तर सांगून देणार की तुम्ही भरपूर पॉईंट सोडून दिले, असं होणार नाही. आपण स्क्रूड्रायव्हरसुद्धा विचारात घेऊया की यूज फॉर ॲडजस्टिंग द स्क्रू ऑफ द इन्स्ट्रुमेंट. स्क्रूड्रायव्हरचा वापर होतो की जे इन्स्ट्रुमेंटचे जे स्क्रू असतात त्याला ॲडजस्ट करण्यासाठी. पुढचा पाहूया लीड केस. आता जे पेन्सिलचे लीड्स असतात ना, लीड पेन्सिल असते बा, त्याचे लीड्स जे असतात छोट्या छोट्या, त्या लीडला होल्ड करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला लीड केस म्हणतात. तर लीड केस पा, फिगर तुम्ही लक्षात ठेवा, ही लीड केसची फिगर आहे. असे जनरली समोरून पाहिली तर आपल्याला लक्षात येणार नाही की ही लीड केसची आहे, पण ड्रॉइंगमध्ये जर प्रश्न विचारला तर ही लीड केसची फिगर आहे. याच्यात लीड ठेवण्यासाठी याचा वापर हा होत असतो. क्लीन क्लिप सेलो टेप. आता बघा, ड्रॉइंग जो बोर्ड आहे, हा जर तुमचा ड्रॉइंग बोर्ड असेल, हा ड्रॉइंग बोर्डला जर तुम्हाला तुमचं पेपर शीट, पेपर जे असेल, ड्रॉइंग पेपर असेल, तो जर अटॅच करायचा असेल, त्याला लावायचा असेल, ज्याच्यामुळे तुमचं ड्रॉइंग बोर्डमधला जो ड्रॉइंग पेपर आहे तो हालायला नाही पाहिजे आणि ड्रॉइंग बोर्डचा सपोर्टही भेटला पाहिजे, तर ते अटॅच करण्यासाठी तुम्हाला प्लेन क्लिप आणि सेलो टेपचा वापर करावा लागतो. आपण हा सेलो टेप आहे, ही पिन आहे आणि ही क्लिप आहे. काय काय पॉईंट दिलेले आहेत ते आपण पाहूया. ड्रॉइंग शीट शुड बी फास्टन ऑन टू द ड्रॉइंग बोर्ड फॉर्मली ऑन टेम्पररी बेसिस. कशा टेम्पररी बेसिसने? म्हणजे तुम्ही काय तिथं कंटिन्यू ड्रॉइंग बोर्डवर एकच पेपर लावून ठेवणार नाही, टेम्पररीच तुम्हाला ठेवावं लागेल. तर त्या पर्पजसाठी, म्हणजे जेव्हा तुम्ही ड्रॉ करणार आहात, त्याच्यावर तुम्ही काहीतरी ड्रॉ केलं, जर तुम्ही ड्रॉ करत असताना हा पेपर जर सटकला किंवा बाजूला झाला तर तुमची ड्रॉइंगची जी पूर्ण मेहनत असेल ती खराब होऊन जाईल. तर ते फर्मली तुम्हाला तिथं तेवढ्या वेळेपुरता तो पेपर तिथं पाहिजेला आहे, तर तो राहण्यासाठी तुम्ही पिन क्लिप आणि सेलो टेपचा वापर करतात.
पेन क्लिप आणि सेलोटेपचा आपण वापर करतो. सोपा आहे. हां, पेन्सिलबद्दल आता आपण बोलूया. हा तुमचा मेजर पार्ट असेल, बाकीचे जे होते ते मायनर पार्ट होते, पण पेन्सिल तुमचा मेजर पार्ट असेल. पेन्सिलबद्दल जास्त डिटेलमध्ये लेटरिंग या चॅप्टरमध्ये येईल. आता इथे आपल्याला पेन्सिलचे काहीच पॉईंट जे प्रश्न विचारू शकतात त्याबद्दल बोलणार आहे. मी बाजूला तुम्हाला काहीच लिहून दिलेलं नाही, कोणताच पॉईंट घेतलेला नाही, कारण की मी तो लिहून तुम्हाला एक्सप्लेन करतो की कशा पद्धतीने पेन्सिल तुम्हाला पेन्सिलबद्दल तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायला पाहिजे. जनरली सर्वांनी पेन्सिल वापरलेली आहे, पेन्सिलचे टाईप्सही सर्वांना माहिती आहेत, परंतु काय होतं काही प्रश्न त्याच्यात कन्फ्युजिंग लागतात, म्हणून मी लिहून तुम्हाला एक्सप्लेन करतो की पेन्सिलमध्ये तुम्हाला कोणकोणते पॉईंट करणे गरजेचे आहे. तर आपण पाहूया पेन्सिलबद्दल पेन्सिल जनरली कशी बनते. तर पेन्सिलमध्ये काय असतं, एक लीडची एक मिडल असते. थोडं मी चांगल्या पद्धतीने ड्रॉ करतो. हे पण एक लीड असते, एक मिडलमध्ये एक लीड असते आणि त्याच्या आजूबाजू वुडन कवरेज असतं. ठीक आहे, तर ही असते तुमची पेन्सिल. जी लीड बनलेली असते मधली, जी मध्ये जी लीड असते ती कशापासून बनते, ती बनते केओलिन. ठीक आहे, मधली जी लीड असते ना ती केओलिनपासून बनते, त्याला आपण क्लेसुद्धा म्हणतो. तर हे केओलिन जे असतं ते तुमचं डिफाईन करतं की कोणत्या पद्धतीची तुमची पेन्सिल आहे, कोणत्या पद्धतीची पेन्सिल आहे, कोणत्या पद्धती त्या ची जी पेन्सिल आहे तिचं ग्रेड काय आहे ते डिफाईन करतं. तिचं ग्रेड जे असेल ते डिफाईन करतं. जर केओलिनचं पर्सेंटेज जास्त असेल, ठीक आहे, म्हणजे क्लेचं पर्सेंटेज जर जास्त असेल तर तुमची जी पेन्सिलची हार्डनेस असेल ती काय असेल, जास्त असेल. पेन्सिलची हार्डनेस काय असेल, जास्त असेल. तर पेन्सिलच्या हार्डनेसनुसार पेन्सिलचे ग्रेड्स पडतात. काय पडतात, ग्रेड्स. तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा जातात तेव्हा तुम्ही पेन्सिल घेताना सांगतात की मला एच बी पेन्सिल द्या, मला एच पेन्सिल द्या, 9H द्या, 7H द्या. तर हे पेन्सिलचे ग्रेड्स आहेत. तर ते कसे डिफाईन होतात ते मी तुम्हाला ड्रॉ करून सांगतो की कसे डिफाईन होतात. मार्केटमध्ये कोणते ग्रेड्स अवेलेबल आहेत त्याबद्दल पाहूया. तर मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील की दोन ग्रेड्स असतात. ठीक आहे, पहिला तुमचा एच वाली ग्रेड्सवाले पेन्सिल असतात, तर दुसरा असतो बी ग्रेडवाली. मी पेनचा कलर चेंज करूया. हां, तर जो एच ग्रेड जी पेन्सिल जी असते ती डिफाईन करते हार्डनेस. ठीक आहे, आणि बी फॉर ब्राईटनेस. एच फॉर हार्डनेस आणि बी फॉर ब्राईटनेस. तर याच्यामध्ये एच जे असतात ते एचपासून स्टार्ट होतात, 2H, 3H, 4H, 5H असं ते 9Hपर्यंत असतं. ठीक आहे, आणि बीचा जो असतो ब्राईटनेसवाल्या, बी, बी वन, बी टू, बी थ्री असे असतात ते बी 7B पर्यंत, सॉरी 1B, 2B, 3B, 4B आणि 7B पर्यंत असतात. ठीक आहे, तर आता एका याच्यात लिहून घेऊ आपण थोडंसं क्लिअर. ग्रेडमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की पेन्सिलचे जे ग्रेड असतात ते एचपासून स्टार्ट होतात, 9H पर्यंत चालतात, आणि बीचे जे ग्रेड असतात ते 2B, 3B पासून स्टार्ट होतात, ते 7B पर्यंत चालतात. आता तुम्हाला इथं एक प्रश्न विचारला जातो की कोणती पेन्सिल जास्त हार्ड आहे. तर सर्वात हार्डेस्ट जी पेन्सिल असेल ती तुमची असेल 9H. ठीक आहे, सगळ्यात हार्डेस्ट पेन्सिल जी असेल ती 9H पेन्सिल असेल, आणि सगळ्यात जी सॉफ्ट पेन्सिल असेल ती असेल तुमची 7B. सगळ्यात हार्डेस्ट जी असेल ती 9H आणि सगळ्यात सॉफ्ट जी असेल ती 7B. हा तुमचा RRB साठी किंवा एक्झामसाठी, तुमचा IIT बेसवरच्या एक्झामसाठी ड्रॉइंगमधला सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात आवडता प्रश्न आहे की तुम्हाला 4 ऑप्शन देतील आणि विचारले जातील की कोणती पेन्सिल हार्ड आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, म्हणून मी थोडंसं शांततेत हा पॉईंट घेत आहे. तर हार्डनेसमध्ये जितकी जास्त
1, 2, 3, 4 हा नंबर जितका जास्त असेल तितका तो हार्ड असेल, पण सॉफ्टमध्ये 7B सर्वात सॉफ्ट असेल। तर आता ह्या पेन्सिलचा वापर कसा होतो, म्हणजे हार्ड पेन्सिल कुठं वापरतात आणि ब्राईट पेन्सिल कुठं वापरतात, ते आता आपण पाहूया की त्यांचा वापर कसा होतो। तर आता आपण वापर पाहूया की कशा पद्धतीने त्याचा वापर होतो। आपण हे सर्व डिलीट करूया, हे सर्व आपण डिलीट करूया। हां, तर सर्वात आधी आपण पाहूया की वापर कुठं होतो। जे सॉफ्टवेअर ग्रेड असतो, सॉफ्टवेअर ग्रेड म्हणजे जी बी वाली लाईन असेल, तर त्याचा वापर कुठं होतो। जेव्हा तुम्हाला डार्कर लाईन काढायची असेल, डार्कर, जेव्हा तुम्हाला थिकर म्हणजे जाड लाईन काढायची असेल, तसेच अशा लाईन काढायच्या असतील ज्या लगेच पुसल्या पण जातील, ज्या इझिली वेअर आउट होतील, वेअर आउट इझिली, तर अशासाठी तुम्हाला सॉफ्टर ग्रेडच्या पेन्सिल वापरायच्या असतात। ठीक आहे, नंतर दुसरा ग्रेड सॉफ्टवेअर, नंतर मीडियम ग्रेडवाली पेन्सिल येते, मीडियम ग्रेडवाली पेन्सिल। मीडियम ग्रेडवाली जी पेन्सिल असते त्याच्यामध्ये दोन पेन्सिलींचा समावेश असतो, H आणि 2H ह्या मीडियम ग्रेडच्या पेन्सिल आहेत, जे तुम्ही कॉलेज लाईफमध्ये भरपूर वापरलेले आहेत। तर याचा वापर काय असेल, जनरल लाईन वर्क, जे रेग्युलर लाईन वर्क राहतं, जनरल लाईन वर्क याच्यामध्ये ह्या मीडियम ग्रेडच्या पेन्सिल वापरतात। प्रश्न परत निघतो इथं की मीडियम ग्रेड पेन्सिल कोणत्या, तर एच आणि 2H पेन्सिल असते ती मीडियम ग्रेडची पेन्सिल असते। नंतर पुढे आपण हार्डर ग्रेडवाली पेन्सिल पाहूया, हार्डर ग्रेड, जी हार्डर ग्रेडवाली पेन्सिल असते, ठीक आहे, ती कोणत्या लाईने प्रोड्यूस करते, ती लाईटर म्हणजे एकदम अंधुक अशी एकदम बारीकशी लाईन, थिनर अशा पद्धतीच्या लाईन ह्या बनवत असते। तर जे कन्स्ट्रक्शन लाईन म्हणले, जे सिव्हिल वाले किंवा कन्स्ट्रक्शन लाईन्स, ज्या कन्स्ट्रक्शन लाईन्स असतात, जेव्हा आपण लेट लाईनचे प्रकार पाहूया तेव्हा ह्या कन्स्ट्रक्शन लाईन येतील, तर त्या कन्स्ट्रक्शन लाईन ड्रॉ करण्यासाठी जनरली प्रेफर केलं जातं 4H वाली पेन्सिल, 5H वाली पेन्सिल आणि 6H वाली पेन्सिल। कन्स्ट्रक्शन लाईन ज्या ड्रॉ केले जातात ते आपण 4H, 5H आणि 6H नावाच्या पेन्सिलवरून, ज्यांची लीड 6H असेल ते वापरले जातात। हा पॉईंटही क्लिअर झाला, ओके। आणि तुम्हाला जसं वर्क असेल त्या पद्धतीच्या वर्कसाठी तुम्हाला अशा पद्धतीने सॉफ्टवेअर ग्रेड, मीडियम ग्रेड आणि हार्डर ग्रेडच्या पेन्सिल ह्या यूज कराव्या लागतात। आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया की पेन्सिलचं सिलेक्शन कसं असतं। सिलेक्शन करताना तुम्हाला फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की तुमचं वर्क काय आहे, वर्कचं टाईप काय आहे, त्याच्यानंतर ड्रॉइंगमध्ये त्याचा वापर कुठं करणार आहेत, ड्रॉइंगमध्ये तुम्ही त्या पेन्सिलचा वापर कुठं करणार आहेत, कोणत्या लाईनसाठी, लाईन कोणत्या प्रकारच्या लेटरिंगसाठी, ठीक आहे, तसेच सीझन कोणता आहे, त्याच्यानंतर सीझननंतर तुमची ग्रीप कशी आहे पेन्सिलला, तुम्हाला कोणत्या पद्धतीचे, आता जनरली काय राहतं, पेन्सिल ही हेक्झागॉनल शेपमध्ये येते, ठीक आहे, तर हेक्झागॉनल शेपची पेन्सिल जेव्हा आपण यूज करतो तेव्हा ती तुम्हाला ग्रिपिंग इझिली होते, ग्रिपिंग ही त्याची इझिली होते, आणि दुसरं आहे की इझिली रोल होतो हँडवर, आपल्या हातावर तो इझिली रोल होतो, अशा पद्धतीची पेन्सिल ही जनरली प्रेफर करतात। नंतर त्याचा ह्युमिडिटी नावाचा पण इफेक्ट होतो, एकदम प्रिशियस वर्कमध्ये ह्युमिडिटीचाही इफेक्ट होतो, तर अशा पद्धतीचे जे पॉईंट आहेत ते तुमचं पेन्सिलचं सिलेक्शनला अफेक्ट करतात, ठीक आहे। पेन्सिलबद्दल अजून थोडंसं आपल्यांना जे जास्त डीपली जे जावं लागेल ते लेटरिंग आणि लाईनच्या टाईप्समध्ये जावं लागेल, तर तिथे आपण एकदा पाहूया। फक्त तुम्हाला कन्सेप्ट पाहिजे की सॉफ्टवेअर ग्रेडची पेन्सिल कोणती, हार्डवेअर ग्रेडची कोणती, केओ लाईट काय असतं, केओ लाईटचं पर्सेंटेज जास्त झालं तर काय होईल, केओ लाईटचं पर्सेंटेज कमी झालं तेव्हा काय होईल, या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण ह्या पूर्ण टॉपिक आपण क्लिअर केलेले आहेत, जसं आपल्याला सिलेबसमध्ये दिलं गेलेलं होतं। सिलेबस काढतो,
सिलेबसमध्ये, हां सिलेबसमध्ये इंट्रोडक्शन टू इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा पॉईंट आपला क्लिअर झाला. ड्रॉइंग इंस्ट्रुमेंट क्लिअर झाले. ॲसेसरीज अँड त्यांचा वापर. सायझेस ऑफ ड्रॉइंग शीट. तर लेक्चर नंबर एकमध्ये आणि लेक्चर नंबर सेकंडमध्ये जे ड्रॉइंगचे होते त्याच्यामध्ये आपण हे दोन पॉईंट कवर केलेले आहेत. आता आपलं लेक्चर नंबर थ्री मी अपलोड करेल त्याच्यामध्ये ह्या दोन पॉईंटचे जे RRB किंवा त्याच्यानंतर ITR दुसऱ्या स्टेटच्या ITR ह्या दोन टॉपिकवर जे MCQ घेतलेले होते, जे MCQ आलेले आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर आता ह्या लेक्चर पुरता धन्यवाद. तुम्ही लेक्चर पूर्ण पाहिलं त्याबद्दल धन्यवाद. आता तुम्ही लेक्चर तिसरं मी थोड्याच वेळात अपलोड करेल. फक्त जे दोन लेक्चर आहेत आधी ते पहा. आणि तुम्ही लेक्चर पाहत आहात पण सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब एकदा करून द्या आणि लाईक पण करा आणि कमेंट पण करा. धन्यवाद.